सर्व शेतकऱ्यांसाठी खुश खबर, महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बाजार भाव 5000 रुपयावर कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कांद्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे। सत्ताधारी आणि विपक्ष आणि मुद्द्यावर आमने सामने आले आहेत। तर सत्ताधारी आणि विपक्ष मधील नेत्यामध्ये आणि मुद्द्यावर खंडाजंगी होत असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे बुधवारपासून बेमुद्द काळासाठी कांद्याचे लिलाव बंद करण्याची घोषणा केलेली आहे। तर यामुळे आता सध्या शेतकऱ्यांमध्ये देखील मोठे संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहेत। गेल्या महिन्यामध्ये केंद्र शासनाने केंद्र निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता। तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आतोनात असे नुकसान होत आहेत। निर्यात शुल्क लागू केल्यामुळे सध्या कांद्याचे निर्यात बंदावले आहेत। तर याच परिणाम म्हणून बाजार भावामध्ये घसरण होण्यास सुरुवात झालेली आहे। याचा शेतकरी आणि व्यापारी दोघांवर विपरीत परिणाम झालेला आहे। तर यामुळे आता व्यापाऱ्यांना या निर्णयाच्या विरोधात बेमुद्द काळासाठी लिलाव बंद करण्याचे जाहीर केलेले आहेत। दरम्यान गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही बाजारामध्ये कांद्याच्या दरात सुधारणा झालेली आहेत, परंतु अजूनही राज्यातील अनेक बाजारामध्ये कांद्याचे भाव वाढलेले नाहीत। दरम्यान आज राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी समोर बातमी आलेली आहे। ती म्हणजे आता राज्यातील एक बाजारामध्ये आज कांद्याला 5000 रुपये प्रतिक्विंटल एवढा विक्रमी भाव पाहायला मिळाला। यामुळे आता सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहेत। मात्र राज्यातील काही बाजारात कांद्याची दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना चिंता देखील व्यक्त केली जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या बाजारामध्ये मिळाला विक्रमी भाव? तर शेतकरी मित्रांनो, चंद्रपूर गंजवड इथे 310 क्विंटल कांद्याची आवक झाली आणि कमीत कमी दर इथं 2500 रुपयेपर्यंत मिळाला। सर्वसाधारण दर 3400 रुपये आणि चंद्रपूर गंजवड या बाजार समितीमध्ये आज आपल्याला 5000 रुपयापर्यंत कांदा बाजारभाव पाहायला मिळालेला आहे।